उल्हासनगरच्या सिक्रेट हार्ट शाळेतून समाजशास्त्राचा इंग्रजी माध्यमाचा पेपर फुटला, त्यामुळे खळबळ उडाली आहे. उल्हासनगरजवळ असलेल्या वरप या गावातल्या सिक्रेट हार्ट शाळेचे संचालक अल्विन अँथनी यांना एक निनावी फोन आला. या संभाषणात समाजशास्त्राचा पेपर फुटल्याचा आणि तो विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपवर पाठवल्याचं सांगण्यात आलं. या माहितीवरून केंद्र प्रमुख सुवर्ण अदाते यांनी विद्यार्थ्यांचे मोबाईल तपासले असता मोबाईलवर आलेला पेपर आणि 10वीचा पेपर तंतोतंत जुळत असल्याचं दिसून आलं. आमचे जे COO आहेत अल्विन सर, यांच्याकडे एक असा निनावी कॉल आला की असं होतं आणि 2-3 दिवसापासून थोडीशी कुणकुण होती, पण म्हणून आज आम्ही चेक केलं. आज एका मुलाच्या फोनमध्ये, आमच्या ॲक्च्युली बॅग ज्या आहेत आम्ही खालीच ठेवतो, त्याच्यामध्ये चेक केलं तर एका बॅगमध्ये मोबाईल सापडला. तो चेक केला, खोलला तर सरळ त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका होती. विद्यार्थ्यांची सखोल चौकशी केली असता उल्हासनगर इथं खासगी क्लास चालवणाऱ्या विनीता खटवानी या शिक्षिकेनं हा पेपर पाठवल्याचं सांगण्यात आलं. मुलांना विचारत खूप साऱ्या शाळेची नावं आली. होली फॅमिली आहे, झुलेलाल आहे, अजून अशी बरेच स्कूलची नावं आली. त्याच्यावर कळलं आम्हाला कोणता पेपर होता आणि समाजशास्त्र 1 नंबर, इतिहास. या प्रकरणी टिटवाळा पोलीस स्टेशन इथं गुन्हा नोंदवण्यात आलाय. खटवानीनं याआधी असेच पेपर फोडले आहेत का, तिला हे पेपर कुठून मिळत होते याचा शोध आता सुरू आहे. चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, उल्हासनगर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.